अजित पवारांकडून पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाची पाहणी करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्यासह अजितदादांनीही पाहणी केल्याची माहिती समोर येते. अजित पवार पुणे जिल्हा दौऱ्यावर विविध विकास कामांसाठी पाहणी सध्या ते करत आहेत. सध्या ते पुणे दौऱ्यावर आहेत आणि या पार्श्वभूमीवर विविध विकास कामांची पाहणी त्यांच्या हस्ते होते. याचबरोबर पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाची सुद्धा पाहणी केली गेली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्यासह अजितदादांनीही पाहणी केल्याचं समजतं. याचबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी भाग्यश्री यांच्याकडून. भाग्यश्री, आज अजित पवार पुणे दौऱ्यावर आहेत, काय अधिकची माहिती? गौरी, आपण जर काल पाहिलं तर खासदार अमोल कोल्हे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चॅलेंज दिल्यानंतर आज शिरूर लोकसभा मतदारसंघातली विकास कामांची पाहणी अजितदादा करत आहेत. मांजरीतल्या उद्यान पुलाची पाहणी केली, त्यानंतर मांजरीमधल्या नदी सुधारण प्रकल्पाची पाहणी केली आणि आता पुणे पोलीस आयुक्तालयाची पाहणी करण्यासाठी अजितदादा या ठिकाणी आलेले आहेत आणि पुणे पोलीस आयुक्तालयाची पाहणी करण्यासाठी आता आयुक्त रितेश कुमार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि एकंदरीतच आता आपण जर पाहिलं तर काल खासदार अमोल कोल्हेंच्या चॅलेंजला आज अजित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाची पाहणी करून एकंदरीत राजकीय चर्चांना एक वेगळा चर्चा सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अधिक अपडेट भाग्यश्री तुमच्याकडनं जाणून घेत राहू आणि या दौऱ्याकडे आपलं लक्ष असेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.